रणजितसिंह नाईक निंबाळकरांना भाजपानं राज्यसभेवर घ्यावं. राज्यसभेवर घेतल्यास माढ्यासह पश्चिम महाराष्ट्रात भाजपाची ताकद कायम राहील. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना राज्यसभेवर घेण्याचा ठराव भाजपाच्या बैठकीत झाला असून तो ठराव भाजपा पक्षश्रेष्ठींना पाठवला आहे. माढ्यात निंबाळकरांचा पराभव हा जनतेनं केला नसून महायुतीमधील अजित पवार गटांच्या आमदारांनी केलाय. नुकत्याच झालेल्या माढा लोकसभेमध्ये पाणीदार खासदार देशात टॉप 10 असलेले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा झालेला पराभव हा जनतेने केलेला नसून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे आमदार संजय शिंदे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या गद्दारीसह फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर, संजूराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या गद्दारीमुळे झालेलं आहे. त्यामुळं काल फलटण शहर भाजप कार्यकारिणीची बैठक होऊन त्यामध्ये एकमताने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची राज्यसभेवर निवड करून माढ्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप बळकट करण्यासाठी त्यांना पुन्हा संधी देण्यात यावी असा ठराव मंजूर करण्यात आला आहे.